रुबाब कलेक्शन ग्राहक मित्र हो, आता स्वस्त कपडे खरेदी करण्यासाठी सोलापूरला किंवा इतर बाहेरगावी जाण्याची गरज नाही, कारण आता आपल्या रुबाब कलेक्शन मध्ये आकारण्यात आले आहे मेन्स वेअरच्या सर्व प्रकारच्या कपड्याचे दालन म्हणजे रुबाब कलेक्शन। श्रीमान उमेश जी सर्वगोड आणि सुहास जी सर्वगोड यांच्या सेवाभावी वृत्तीतून साकार झालेल्या रुबाब कलेक्शन मधून फुलते ग्राहकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य अगदी कमी। कोळी समाजातील मृत पावलेल्या नागरिकांना अद्याप ही निधी मिळाला नाही, त्या ठेकेदारावर कारवाई झाली नाही, त्यासाठी तुम्ही आज उपोषणाला बसला आहात। तुम्ही स्वतः आमदार आहात, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? पंढरपूर आराखडा अंतर्गत पंढरपूरचा विकास व्हावा, इथं येणारे माळकरी वारकरी तारकरी भावी भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या या दृष्टिकोनातून कुंभार घाट बांधण्याचं काम सुरू शासनाच्या माध्यमातून झालं। हे काम सुरू असताना 14/10/2020 रोजी हे भिंत कोसळून कोळी समाजाचे आणि वारकरी असे 6 लोक मृत्युमुखी पडले। पण हे जे काम आहे हे निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। जो ठेकेदारांनी हे काम केलं त्यांनी हे निकृष्ट दर्जाचं केलं म्हणून त्याच्यावर त्यांना काळ्या यादीत टाकून त्याच्यावर गुन्हे दाखल करावे। जे अधिकारी याच्या मार्फत त्यांच्या अतिपत्याखाली हे काम चालू होतं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावं आणि जे लोक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांनी शासनाने मदत करावी यासाठी मी पत्रव्यवहार केले होते। तारांकित प्रश्न 43,900 या माध्यमातून सरकारला भी या गोष्टीची सूचना करून दिली होती। त्यांनी तसं सांगितलं होतं माननीय आयुक्तांनी याच्यावर कारवाई केली पाहिजे, पण कोणतंही कारवाई याच्यात झाली नाही। मी कलेक्टर साहेबालाही पत्र दिलं, त्याचाही मला त्यांनी अभिप्राय दिला नाही। आजपर्यंत उपोषणाला बसेपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यामुळे मी त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज मी उपोषणाला पंढरपूर येथे मी प्रांत कार्यालयासमोर बसलेलो आहे। अजित दादांनी स्वतः येऊन पाहणी केली होती, त्यातील काही नागरिकांना मंदिर समितीमध्ये कामाला देखील घेऊया असं देखील आश्वासन दिलं होतं, तरी देखील या गोष्टी झाल्या नाहीत। या गोष्टीला आता जवळपास 2 वर्ष उलटून चाललेले आहेत, तुम्हाला काय वाटतं याबाबत? महाविकास आघाडी सरकार हे प्रकरण दडपण्याचं काम करत आहे। अजित पवार साहेब आल्यावर लोक म्हणतात की अजित पवार साहेब शब्द देतात ते पाळतात, पण त्याची पुनरावृत्ती होताना दिसत नाही। एक तर शब्द देऊ नाही, दिला तर तो पाळला गेला पाहिजे। हे आता या सरकारमधले तर जे शब्द देतात तो कोणताच शब्द तो खरा करत नाहीत हे आता जनतेला माहीत झालेलं आहे। कोळी महासंघाचे आमदार देखील येऊन इथं भेट देऊन गेले होते, त्यांनी देखील पाहणी केली, मात्र तरी देखील मुदतीला कुठेतरी कमी पडत असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मी आमदारच्या पहिले मी एक वारकरी आहे आणि त्याच्यात वारकरी मृत्युमुखी पडले, त्या वारकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार मी नंतर आहो, पण पहिले वारकरी आहे म्हणून मी इथं उपोषणाला बसलेलो आहे त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून। तुम्ही वारकरी असून आमदार आहात आणि तरी देखील उपोषणाला इथं बसलात। स्थानिक 2 आमदार आहेत इथे, एक आमदार समाधान दादा अवताडे आणि दुसरे आमदार म्हणजे सोलापूर जिल्ह्याचे, आता ते माझे आमदार झाले असते, त्यांचा कार्यकाल संपला आहे, तरी देखील त्यांनी त्यांच्या कार्यकालात पाठपुरावा केला मात्र त्यांना यश आलं नाही, त्यांनी देखील कधी उपोषणाला बसले नाहीत, यावर तुम्हाला काय बोलायचं? नाही, समाधान दादा अवताडे आता नव्यानं आमदार झालेले आहेत, त्यांना या गोष्टी कारण की ते भाजपचेच आमदार आहेत त्यामुळे आम्ही त्यांनी या गोष्टीची जाणीव आहे का नाही मला माहित नाही, कारण नव्याने आमदार ते झालेले आहे। कारण ह्या पत्रव्यवहार केल्यावर त्यांचा मला फोन आला होता, त्यांनीच मला या संदर्भातली माहिती विचारली होती। मी त्यांना काय पत्रव्यवहार त्यांना सांगितलं होतं, कदाचित त्यांना या गोष्टीचं थोडंसं हे नसेल, कारण नव्यानं आमदार झाल्यानं लोकांना थोडं वेळ लागते। माझी 3री टर्म असल्यामुळे मी याच्यात लगेच उडी घेतली आणि मी यांना आधारित 10-15 वर्ष शहर अध्यक्ष राहिलो, म्हणून मी पहिले आपल्या अधिवेशनाच्या 2000 अर्थसंकल्प आपलं अधिवेशन 2022 माध्यमातून तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विषय मांडला, नंतर पत्रव्यवहार करून विषय मांडला, शेवटी कलेक्टरला पत्र दिलं, आयुक्ताला पत्र दिलं, पण हे प्रकरण कुठेतरी जलसंपदा विभागात दाबते आहे आणि याला महाविकास आघाडीचं वरदस्त आहे, याला वाचा फुलण्यासाठी मी आज उपोषणाला बसले। स्थानिक भाजपचे कार्यकर्त्यांनी तुम्हाला म्हणजे तुमचं आंदोलन सहभाग नोंदवलं आहे का? बिलकुल, सगळं काही अनेक लोक येऊन गेले, अनेक लोकांनी साक्षरी केली आणि अनेक लोक आज वारी असल्यामुळे ते व्यवहारात आहेत, म्हणजे त्यांच्या काही दुकानं लागल्या आहेत, तर त्यांनी सांगितलं की आम्ही संध्याकाळी येतो आणि अनेक लोक येऊन भेटून गेले आणि सगळेजण याला पाठिंबा देत आहेत। आता तुम्ही सकाळपासून आंदोलन बसला आहात, एक अधिकारी वगैरे तुमचं काय? अधिकारी आलेले आहे, त्यांनी सांगितलं आहे, एक पत्रही दिलं आहे, पण त्यांनी सांगितलं की अतिदृष्टीमुळे हे घडलेलं आहे। तर माझं म्हणणं आहे की 157 mm अतिदृष्टी झाली, अहिल्याबाई देवी होळकर यांनी 1735 घाट बांधला होता, त्याच्याच बाजूने हा घाट बांधणं चालू आहे।
जर अतिदृष्टीमुळे जर घाट पडला असेल तर मग सगळ्यात पहिले कोणता घाट पडला पाहिजे? 400 वर्ष जुना घाट पहिले पडला पाहिजे की नव्यानं बांधलेला घाट पडला पाहिजे? तर कुठेतरी अधिकारी आपल्या अधिकाऱ्याला वाचवण्याच्या दृष्टिकोनातून गोलमोट उत्तर देऊन लेखी देण्याचा प्रयत्न करत आहे, पण जिथपर्यंत माझं समाधान होणार नाही आणि त्या अधिकारी निलंबित होणार नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हे दाखल होणार नाही, त्याला काळ्या यादीत टाकल्या जाणार नाही आणि जे लोक वारकरी लोक मुख्यमंत्री पावले त्यांना शासन सरकार मदत करणार नाही, तिथपर्यंत मी आमरण उपोषण कायम। कमी वेळात पंढरपूरकरांच्या नावारूपास आलेलं मेन्स वेअरच्या परिपूर्ण कपड्याचं A to Z कलेक्शन म्हणजे रुबाब कलेक्शन, टी शर्ट, शर्ट, अरमानी पॅन्ट, ब्रँड जीन्स, फुटवेअर सारख्या कपड्याचे विश्वास दालन, तेही 10% डिस्काउंट सह। रुबाबात या आणि रुबाबात जा, तेही अगदी माफक दरात आणि अतूट विश्वासासह। चला तर मग नाविन्यतेचं स्वप्न पूर्ण करूया, एकदा रुबाब कलेक्शनला भेट देऊया। आमचा पत्ता खानदेश भक्ती समोर, संत पेठ, सांगोला रोड, पंढरपूर। प्रोप्रायटर श्रीमान उमेश सर्वगोल, श्रीमान सुहासजी सर्वगोल। मोबाईल नंबर 93 25 68 58 50 72 19 18 83 83।